आज सकाळी संजय राजाराम राऊत च्या पत्रकार परिषद बघता बघता भरपूर फोन वरून हसलेलो आहे। जितक्या वेळी तो 90 90 90 बोलत होता, 90 ची मॅच म्हणजे 90 चा इफेक्ट काल रात्री आतापर्यंत उतरलेला नाही हे सरळ स्पष्ट चेहऱ्यावर दिसत होतं। म्हणजे घसा सुखेपर्यंत ओढून ओढून बोलणं ते हरियाणामध्ये काँग्रेस दारून भारतीय जनता पक्षाचा दारून पराभव होतोय एक घसा सुखेपर्यंत ओरडत होता। शेवटी काल हरियाणा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने परत एकदा इतिहास रचलेला आहे आणि जम्मू काश्मीर मध्ये पण त्याबद्दल ह्याला अतिशय दुःख झालेल्या चेहऱ्यावर दिसत होतं। पोटभर 90 घेतलेल्या चेहरा सरळ सरळ दिसत होता। जम्मू काश्मीर मध्ये पण सर्वात जास्त वोट शेअर 29.16% हा भारतीय जनता पक्षाचा आहे। काँग्रेस ज्यांच्या आजकाल हे पायापर्यंत पडलेले असतात, ज्या 10 जनपद मध्ये यांची नवी मम्मी बसते त्या काँग्रेसला ना हरियाणा जिंकता आलं आणि जम्मू काश्मीर मध्ये तर फक्त सहा सीट एकट्या काँग्रेसला भेटलेल्या आहे। आणि म्हणून आज मोठा सामनाच्या अग्रलेख असो किंवा पत्रकार परिषदेमध्ये असो हा संजय राजाराम राऊत मोठा काँग्रेसला डोळा वटरून दाखवत होता। संजय राजाराम राऊतला सांगितलं, तुझ्या आणि तुझ्या मालकामध्ये खरंच अगर हिम्मत असेल, तुमची तेवढी लायकी असेल तर महाविकास आघाडीचा बाहेर या आणि स्वतःच्या जोरावर स्वतःच्या जीवावर स्वतःच्या ताकदीवर ही महाराष्ट्राची निवडणूक लढवून दाखवा। भारतीय जनता पक्षाने हरियाणा असो किंवा जम्मू काश्मीर असो ह्या दोन्ही राज्य स्वतःच्या ताकदीवर लढवलेले आहेत, कोणाच्याही कुबड्या न घेता हरियाणामध्ये स्वतःच्या ताकदीवर भारतीय जनता पक्ष आज सत्तेवर आलेले आहेत आणि जम्मू काश्मीर मध्ये सर्वात जास्त वोट शेअर असलेला पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे। जम्मूच्या सर्व हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान केलेलं आहे, म्हणून स्वतःच्या पक्षाची उबाटाची तुलना भारतीय जनता पक्षाबरोबर यापुढे करण्याची तुमची लायकी पण नाही। कारण का आम्ही निवडणुका या स्वतःच्या हिमतीवर आणि ताकदीवर जिंकतो, तुझ्यासारख्या कुबड्या घेऊन जिंकत नाही महाविकास आघाडीच्या, आणि हिंमत असेल तुझ्या आणि तुझ्या मालकाची तर या दसरा मेळाव्याला जाहीर कर। जे महाराष्ट्रामध्ये 288 सीट हे उभाटा स्वतःच्या ताकदीवर लढणार आहे, तुझ्या ढोंगणात ताकद असेल तर, नाहीतर उगाच खुशारक्या मारू नकोस। काँग्रेसनी उबाट आला आणि उबाटाने काँग्रेसला सल्ले देणं म्हणजे वर्गातले 2 ढ विद्यार्थी एक दुसऱ्याला मार्गदर्शन करायचं आहे की नापास कसं व्हायचं, तू जास्त फरकाने नापास होणार की मी नापास होणार। कारण का लोकसभेमध्ये उबाटाचा स्ट्राईक रेट एकदम वाईट होतं आणि आता हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस नापास झालेला आहे, म्हणून हे दोन्ही ढ विद्यार्थी आपसात भांडून अगर कपडे फाडत स्वतःचे कपडे फाडत असतील एक दुसऱ्याचे कपडे फाडत असतील तर महाराष्ट्राची जनता
यांना फक्त मनोरंजनाच्या पलीकडे बघत नाही एवढं ह्या निमित्ताने मी सांगतो। बोलो। हरियाणातला पराभव हा दुर्दैवी आहे। हरियाणाच्या निकालाचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही आणि 370 कलम हटवून देखील जम्मू मध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा पराभव झाला असं संजय राऊत। अगर हरियाणाच्या निकालाचा कुठलाच परिणाम अगर महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होणार नाही असं तू बोलत असतील तर आज सकाळचा अग्रलेख नेमकं काय लिहिलेला आहे सामनामधला? मग तुम्ही काँग्रेस आणि काँग्रेसला सल्ले का देत बसलेला आहात? काँग्रेसला का बोलत आहात पराभव? तुमच्या त्या चतुर्वेदी ताई का काँग्रेसला सल्ले देत आहेत? आणि जम्मू काश्मीर मध्ये लोकशाही प्रस्थापित करणं असा शब्द आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला होता। आज जम्मू काश्मीर मध्ये कुठलाही हिंसा न होता आज पारदर्शक पद्धतीने तिथे निवडणुका झालेल्या आहेत। कुठल्याही जनते कुठल्याही पद्धतीचे आतंक हल्ले न होता तिकडची निवडणूक झालेली आहे आणि ह्याच्याबद्दलच कौतुक आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आदरणीय मोदीजींच्या बद्दल होते आहे। म्हणून तुझी लायकीच्या बाहेर जाऊन तू बोलू नकोस, कारण का आंतरराष्ट्रीय पातळीवरचे किंवा परराष्ट्राबद्दलचे जे संबंध आणि हा जो विषय आहे ना तुझ्या लायकीच्या आणि कौतुकीच्या बाहेरचा आहे। भाजपच्या एक ट्विटची चर्चा सुरू आहे, तब्बल 20 वर्ष काँग्रेसच्या एकाही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण करून त्यांच्याच स्मारकात आडकाठी आणणाऱ्या महाविकास आघाडीच्या शिवद्रोही नेत्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही असं भाजप। हे खरंच आहे, कारण का अरबी समुद्रामधले जे शिवस्मारकाला विरोध करणारा विरोधात याचिका टाकणारा असीम सर्वोदय हा कोणासाठी प्रचार करतोय? लोकसभेमध्ये ह्यांनी काँग्रेस आणि उबाटाच्या उमेदवारांसाठी प्रचार केलेला आहे। असीम सर्वोदय हा मातोश्रीचा दावाही आहे। हल्ली गेल्या महिन्यामध्ये उद्धव ठाकरे सहपत्नी असीम सर्वोदयच्या पुण्याच्या कार्यालयामध्ये जाऊन भेट दिलेली आहे। म्हणजे अरबी समुद्रामध्ये जो नालायक तिथे विरोधात याचिका टाकतो तो अगर महाविकास आघाडीचा लाडका असेल तर नेमकं शिवद्रोही कोण हे महाराष्ट्राच्या जनतेने सरासरा आता ओळखलेलं आहे। तुमची हिंमत असेल तर आशिम सर्वोदयला भर चौकात चपला मारा, तरच तुम्ही शिवद्रोही नाही आहे हे सिद्ध होईल। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नमतं घेणार असं कळतंय, दोन्ही जिल्ह्यात मिळून भाजपला फक्त एक जागा भाजप लढण्याची शक्यता आहे अशी माहिती माझ्या कानावरपर्यंत तरी आलेलं नाही। रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत आणि आमची ताकद या दोन्ही जिल्ह्यांमध्ये किती आहे हे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलेली आहे। पण शेवटी पक्षश्रेष्ठी महायुतीच्या अनुसार आणि महायुतीचा सन्मान करून जो निर्णय घेईल ते भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे सगळेच कार्यकर्ते स्वीकारतील। पण आमच्यासाठी महत्वाचं काय आहे ते महायुतीचं सरकार राज्यामध्ये परत येणं, म्हणून जे आमचे पक्षश्रेष्ठ आणि वरिष्ठ नेते ठरवतील ते महायुतीचे कार्यकर्ते त्या जोमाने काम करतील। हिंदी बिग बॉसच्या घरातून गुणरत्न सदावतेंचा मवीयावर गंभीर आरोप आहे। मवीयाचं सरकार असताना खंडाळा घाटात माझा एन्काउंटर करणार होते एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एन्काउंटर संदर्भात सांगितलं असं सदावते म्हणतात। तुम्ही बिग बॉस पाहत नाही, बिग बॉस मध्ये काय होतं त्याबद्दल मी न पाहिलेल्या गोष्टीवर बोलणं चुकीचं आहे। सर, संघ देणार फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं सडेतोड उत्तर, 70 दिवस 12 आघाड्यांवर काम, बटेंगे तो कटेंगे हा संदेश हिंदूंना देण्यावर भर। बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे हा प्रत्येक हिंदूंसाठी नारा आहे। कारण का देशातला हिंदू मग तो हरियाणातला असो जम्मू काश्मीरला असो की महाराष्ट्रातला असो त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आज एक संघ राहणं एक राहणं महत्वाचं आहे, तरच आपण नेक होऊ शकतो। आणि म्हणून हा नारा राष्ट्रीय स्वयंसंघ असो किंवा प्रत्येक हिंदूच्या मुखातून आलाच पाहिजे
आणि हे ब्रीड वाक्य झालं पाहिजे अशा मताचं मी आहे। हरियाणाच्या निवडणूक निकालामुळे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपा संदर्भात मित्रपक्ष कोंडी करण्याची शक्यता, तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे अजूनही ठाम असल्याचं बोलतात। कोणीतरी आता मुख्यमंत्री पद आणि उद्धव ठाकरे हे कॉमेडी सर्कल झालेला आहे, म्हणजे आता नाक्यानाक्यावर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हा टिंगलीचा विषय बनलेला आहे। मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरे हे जास्त गंभीर आणि घेण्याची गरज नाहीये, कारण का तो बिस्किटचा तुकडा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे कधीच उद्धव ठाकरेंच्या समोर टाकणार नाही। भाजपचे काही लोक आमच्या संपर्कात आहेत, मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आहे की आम्हाला तुतारीवर निवडणूक लढवायची असं अनिल देशमुख म्हणतात। आता अनिल देशमुखांना सकाळी उठल्या अजूनपर्यंत स्वप्न पडत असतील तर कदाचित त्यांनी कालचा हरियाणाचा निकाल व्यवस्थित बघितलेला नसेल। तुतारी आणि महाविकास आघाडीमध्ये जाऊन डुबत्या जहाजामध्ये कोणालाच जायचं नाहीये, आणि जो पक्ष 2029 पर्यंत टिकणारच नाहीये त्याच्यामध्ये जाऊन आज काय उपयोग, असं मत बहुतेक लोकांचं आहे। म्हणून अनिल देशमुखांनी स्वप्न बघत राहावं, कारण का त्यांच्या काटोल विधानसभेमध्ये पण आमचा भारतीय जनता पक्षाने महायुतीचा लोकप्रतिनिधी निवडून येतोय। सर हरियाणातल्या काँग्रेसच्या पराभवानंतर सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीका करण्यात आलेली आहे, जिंकलेल्या डावाचे पराभवात कसे रुपांतर करायचे हे काँग्रेसकडून शिकावं लागेल असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलंय। त्यासोबत मित्रपक्षांना दूर ठेवल्याचा फटका देखील बसलाय काँग्रेस, त्यामुळे संपूर्ण राज्य हातातून गेलंय। सामन्यातून अग्रलेख लिहिण्यापेक्षा संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला सांगेन, तुमच्या डोणात ताकद असेल, रक्त अजूनही सळसळत असेल, तर तुम्ही महाविकास आघाडीच्या बाहेर या आणि स्वतःच्या ताकदीने निवडून लढून दाखवा, तरी दाखवा काँग्रेसला तुमचा इंगा, दाखवा तुमच्या उभाट्यामध्ये केवढी ताकद आहे, कशाला तुम्हाला मग काँग्रेसला कुबड्या पाहिजे। नुसत्या सामन्यातून सुख्या धमक्या देत राहायचं आणि आपली हिंमत दाखवण्यापेक्षा मैदानात 288 सीट लढून दाखवा आणि मगच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावा, नाहीतर तुमच्या या सामन्याच्या सुक्या धमक्याला काँग्रेस भीक घालत नाही असं दिसतंय। त्या सामन्यातून मोदी आणि शहा यांनी हरियाणाच्या विजयानंतर रुळून जाऊ नये, कारण महत्वाचे राज्य असलेल्या जम्मू काश्मीरात त्यांचा पराभव झाला, पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे नेते नाहीत हा याचा अर्थ आहे। ज्या जम्मू काश्मीरमध्ये सर्वात जास्त वोटशेअर 29.16% ह्या ज्या भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे, कोणाशी युती आघाडी न करता त्याला हरणं म्हणत नाही, कदाचित उभाटा आणि ह्या संजय राजाराम राऊत सारख्या नालायकाला निवडणुकीचं गणितच कळत नसल्यामुळे त्याला अशा पद्धतीचे सामन्याचे अग्रलेख लिहिण्यापडीकडे त्याचं काम नाही। तुझी हिंमत असेल तर तू जम्मूमध्ये जाऊन उभा राहा आणि मोदींवर टीका करून दाखव, ना कपडे फाडून तुला परत तुझ्या भांडूपवर पाठवलं ना तर नाव लावणार नाही। तर या राज्याला चेहरा कोणता आहे ते स्पष्ट केलं पाहिजे। एकनाथ शिंदे सीएम होते ते लाजेला चेहरा आहे, तो भाजपने जाहीर करावं की आमचे तीन चेहरे आहेत, फडणवीस शिंदे अजित पवार, या तीन चेहऱ्यांनी जाहीर करून निवडणूक लढवावी तेव्हा त्यांना कळेल असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊतने स्वतःच्या मालकीची चिंता करावी, मालक नाक रगडतोय, मालक ढुंगणं खालती वागतोय, तरी पण त्याला मुख्यमंत्रीचं म्हणून पद नाव जाहीर होत नाहीये। आमची तू चिंता करू नकोस, आमच्या महायुतीमध्ये सगळं काय ठरलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे जाणार आहे, पण तुझ्या महाविकास आघाडीमध्ये एवढा वाकून मुजरा करून गजरे लावून तरी तुझ्या मालकाला मुख्यमंत्री पद देत नाहीये, नाव जाहीर होत नाहीये, त्याबद्दल थोडी चिंता कर। सर हरियाणाच्या निकालामुळे भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली आणि तिथे जास्त आणखी जागा पदवत मिळू शकतात। शेवटी तो महायुतीच्या बैठकांमध्ये असलेला की चर्चेचा विषय आहे। हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या ताकदीवर हरियाणा जिंकलेला आहे, जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला मोठं चांगलं मतदान जम्मू या भागामध्ये हिंदू समाजाने केलेलं आहे, म्हणजे बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे हा नारा हरियाणातल्या आणि जम्मू काश्मीरातल्या हिंदू समाजाने स्वीकारलेला आहे,
म्हणून त्याचे पडसाद आता महाराष्ट्रामध्ये कसे उमटतात हे आने वाला दिवसामध्ये दिसेल। पण शेवटी आमचं उद्दिष्ट जेवढं आहे ते महायुतीचं सरकार परत ताकदीने आणायचं, त्यावर आमचे सगळे वरिष्ठ नेते काम करत आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा बेधडक प्रचार असतो, येत्या विधानसभेच्या प्रचाराची विस्तर गडकरींवर साहेबांवर असण्याची शक्यता आहे। चांगली गोष्ट आहे, शेवटी आदरणीय गडकरी साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, पण म्हणून त्यांच्या माध्यमातून अगर प्रचार होत असेल तर निश्चितपणे तरी चांगली गोष्ट आहे। पण भारतीय जनता पक्षामध्ये सामूहिक नेतृत्व हे नेहमी त्याला प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे, म्हणून जो योग्य वाटतं तो जो प्रचारक चांगल्या पद्धतीने काम करेल, ज्याच्यामुळे आमचा अजून प्रभावी प्रचार होईल त्याला आमचा पक्ष प्रोत्साहन देईल। मुख्यमंत्रीच्या ठाण्यामध्येच ठाकरे शिवसेनेला उमेदवार मिळत नाही, आता तशी चर्चा सुरू झाली आहे। मी तर तुम्हाला बोलतो की जिथे ठाकरे राहतात, ज्या बँड्रा ईस्टमध्ये ठाकरेंच्या मातुश्री आहे, तिथे तरी ठाकरेंचा उमेदवार येईल का हा पहिला प्रश्न तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे। कारण का ती सीट जिशान सिद्दीकीच्या विरोधातली सीट हे ठाकरेतल्या घराण्यातला एक माणूस मागतोय, त्याला महाविकास आघाडीवाले द्यायला तयार नाहीये। मी ऐकलं कालच संध्याकाळी आदित्य ठाकरेंनी दिल्लीमध्ये फोन करून शेमड्यासारखा खरगेंच्या समोर अडत होता फोनवर की आम्हाला आमची घरची तरी सीट द्या। म्हणून बाकी सगळं ठाणाबिणा सोडा, तुमची जिथे मातोश्री आहे तिथे तरी तुमच्या घरातला माणूस लढतोय का ह्याच्या पहिले उत्तर द्या। जिससे कैसे हारे ये काँग्रेस से सीखना चाहिए ऐसा क्या? जिससे कैसे हारे वो काँग्रेस से सीखना चाहिए ऐसा सामना में लिखा गया। जीत ऐसा है कि कांग्रेस को बड़ी बड़ी बातें बोलने वाले ये उबाटा के संजय राजाराम राउत है उनके मालक। अगर कांग्रेस से तुमको इतना ही परहेज है, कांग्रेस से तुमको इतनी ही परेशानी है, तो तुमको मैं चैलेंज करता हूं कि तुम खुद के दम पे महाराष्ट्र की विधानसभा का चुनाव लड़ा के दिखाओ, 288 सीट लड़ा के दिखाओ। तुमको कांग्रेस की क्या जरूरत? अगर कांग्रेस तुम सामना में बैठ के अगर उनके खिलाफ बात करते रहोगे तो फिर तुम महाविकास आघाड़ी में अब तक क्यों टिके हो? क्यों नहीं हिम्मत दिखाते महाविकास आघाड़ी के बाहर जाके खुद के हिम्मत पे हम लोग 288 लड़ाएंगे? भारतीय जनता पक्ष ने कैसे हरियाणा खुद के दम पे लड़ाया, भारतीय जनता पक्ष ने कैसे जम्मू कश्मीर खुद के दम पे लड़ाया, वैसे ही हिम्मत उबाटा ने दिखानी चाहिए। सिर्फ सामने में बैठ के अगर एडिटोरियल लिखना इसको मर्दानगी नहीं बोलते।